हेलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी गवर्नमेंट जॉब यूट्यूब चैनल। अपन आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी मॉक टेस्ट 4 बघणार आहोत। त्यामध्ये आपण मराठी व्याकरणातील विरुद्धार्थी शब्द यावरील प्रश्न सोडवणार आहोत। चला तर आपण आजच्या लेक्चरला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खालील ऑप्शन बघा। ऑप्शन क्रमांक 1 तज्ज्ञ, अज्ञान, अनाडी। ऑप्शन क्रमांक 4 अज्ञ। तर याचं योग्य उत्तर काय आहे? सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर तज्ज्ञ। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खालील ऑप्शन बघा। ऑप्शन क्रमांक 1 चीनपूर्व, ऑप्शन क्रमांक 2 आरवी चीन, ऑप्शन क्रमांक 3 पूर्वकृत्य, ऑप्शन क्रमांक 4 पुरातन। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होता? आर्वाचीन हा योग्य उत्तर येतो। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा। तर खालील ऑप्शन बघा। ऑप्शन क्रमांक 1 अंबोल, ऑप्शन क्रमांक 2 बोलका, ऑप्शन क्रमांक 3 यश, आणि ऑप्शन क्रमांक 4 अपकर्ष। तर याचं योग्य उत्तर काय येतो? उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय येते? उत्कर्ष, अपकर्ष या हा योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 4। तर चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4, ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खालील पर्याय बघा। पर्याय क्रमांक 1 धाकटा, ऑप्शन क्रमांक 2 छोटा, ऑप्शन क्रमांक 3 कनिष्ठ, ऑप्शन क्रमांक 4 लहान। तर याचं योग्य उत्तर काय आहे? ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर कनिष्ठ। कनिष्ठ म्हणजे काय? लहान। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 5, सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खालील ऑप्शन बघा। ऑप्शन क्रमांक 1 जुनाट, ऑप्शन क्रमांक 2 पुरातनवादी, ऑप्शन क्रमांक 3 सनातनी, ऑप्शन क्रमांक 4 असुधारवादी। तर याचं योग्य उत्तर काय येतो? ऑप्शन सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर सनातनी। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 6, निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खालील ऑप्शन बघा। ऑप्शन क्रमांक 1 रागावलेला, ऑप्शन क्रमांक 2 चतुर, ऑप्शन क्रमांक 3 पापी, ऑप्शन क्रमांक 4 लोभास। तर निरागस या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय येतो योग्य? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? चतुर। ऑप्शन क्रमांक 2 चतुर, निरागस या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय आहे? तर चतुर। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 7, अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा। तर खालील ऑप्शन बघा। ऑप्शन क्रमांक 1 राग, ऑप्शन क्रमांक 2 सहकार्य, ऑप्शन क्रमांक 3 वात्सल्य, आणि ऑप्शन क्रमांक 4 मैत्री। तर याचं योग्य उत्तर आहे अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय होतो? तर राग। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 8, उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खालील ऑप्शन बघा। ऑप्शन क्रमांक 1 चिकट्या, ऑप्शन क्रमांक 2 कंजूस, ऑप्शन क्रमांक 3 कृपण, ऑप्शन क्रमांक 4 उधड्या। तर याचं योग्य उत्तर काय येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कंजूस। तर काय? उदार या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय होतो? तर कंजूस। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 9,
विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, चुकीची जोडी शोधायची आहे. म्हणजे समानार्थी म्हणजे एकाच याच्यामध्ये काय असतील, दोन शब्द समानार्थी असतील ते चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. चला तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक एक, ऑप्शन क्रमांक एक इलाज नाइलाज, ऑप्शन क्रमांक दोन उदय पहाट, ऑप्शन क्रमांक तीन उच्च नीच, ऑप्शन क्रमांक चार काढा पांढरा. तर याचं योग्य उत्तर काय येतो, ऑप्शन क्रमांक दोन हे चुकीची जोडी आहे. म्हणजे दोन्ही काय समानार्थी, उदयचा समानार्थी शब्द काय आहे पहाट, तर हे चुकीची जोडी आहे. आपल्याला काय विरुद्धार्थी शब्द बघायचे आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दहा, ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक एक आमंत्रित, ऑप्शन क्रमांक दोन अपरिहार्यरी, ऑप्शन क्रमांक तीन आंगतुक, ऑप्शन क्रमांक चार स्वातंत्र्य. तर याचं योग्य उत्तर काय येतो, ऐच्छिक या शब्दाचा समान विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर अपरिहार्य हा ऐच्छिक या शब्दाचा काय विरुद्धार्थी शब्द आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक अकरा, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक एक उच्चवास, ऑप्शन क्रमांक दोन विश्वास, ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्हीही, आणि ऑप्शन क्रमांक चार श्वासो श्वास. तर याचं योग्य उत्तर काय येतो, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर उच्चवास हा विरुद्धार्थी शब्द आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक बारा, आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक एक आचमन, ऑप्शन क्रमांक दोन आरोहण, ऑप्शन क्रमांक तीन आक्रमण, ऑप्शन क्रमांक चार गमन. तर याचं योग्य उत्तर काय येतो, आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो, तर ऑप्शन क्रमांक चार गमन. तर आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, गमन. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तेरा, संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक एक वियोग, ऑप्शन क्रमांक दोन संयोग, ऑप्शन क्रमांक तीन दुयोग, ऑप्शन क्रमांक चार नियोग. तर याचं योग्य उत्तर काय येतो, संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर वियोग हा विरुद्धार्थी शब्द आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चौदा, दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर दिन या शब्दाचा आपल्याला काय याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर खालील ऑप्शन बघा काय आहे, तर ऑप्शन क्रमांक एक रंजनी, ऑप्शन क्रमांक दोन दुबडा, ऑप्शन क्रमांक तीन गरीब, आणि ऑप्शन क्रमांक चार दिवस. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक एक दिन या दिवसाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर रजनी. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पंधरा, पोकड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर खालील ऑप्शन बघा. पोकड या शब्दाचा आपल्याला काय विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर खालील ऑप्शन बघा काय काय आहेत ऑप्शनमध्ये. ऑप्शन क्रमांक एक तरुण, ऑप्शन क्रमांक दोन थिल्लर, ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक तीन अल्लड, ऑप्शन क्रमांक चार उदात. तर याचं योग्य उत्तर काय आहे, पोकत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो, तर ऑप्शन क्रमांक तीन अल्लड. तर काय पोकत या शब्दाचा काय विरुद्धार्थी शब्द अल्लड. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक सोळा, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी
विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? तर आपल्याला काय ओळखायचं आहे, जहाल या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता तो आपल्याला ह्याच्यामध्ये ओळखायचा आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 मव्वाड, ऑप्शन क्रमांक 2 शेडपट, ऑप्शन क्रमांक 3 भित्रा, ऑप्शन क्रमांक 4 नरम. तर ऑप्शन याचं योग्य उत्तर काय आहे, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, तर काय होतो त्याचं, मव्वाड. तर याचं योग्य उत्तर काय आहे, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी विरुद्ध शब्दाचा अर्थ काय, शब्द कोणता आहे, तर मव्वाड हा आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला याच्यामध्ये काय, विरुद्ध शब्दांची काय चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार, दोन म्हणजे समानार्थी शब्द असणार, म्हणजे एकाचं एक काय समानार्थी शब्द असणार, ते चुकीची जोडी असली याच्यामध्ये. तर चला बघूया कोणती आहे ते. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 इलाज, चं काय आहे विरुद्धार्थी शब्द, नाइलाज. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 उच्च निच्च, ऑप्शन क्रमांक 3 प्राचीन अर्वाचीन. तर याच ऑप्शन क्रमांक 4 उदय आणि पहाट. तर याचा योग्य उत्तर काय येतो, ऑप्शन क्रमांक 4 उदय पहाट हे काय आहे, दोन्ही उदयचा समानार्थी शब्द काय आहे, पहाट. बाकी सर्व काय आहेत, तर विरुद्धार्थी शब्द आहेत. जसं इलाजचा काय, नाइलाज हा काय आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. उच उच्चा विरुद्धार्थी शब्द काय आहे, नीच. आणि प्राचीनचा काय आहे विरुद्धार्थी शब्द, तर अर्वाचीन हा शब्द विरुद्धार्थी आहे. हे दोन्हीही शब्द काय आहे, तर समानार्थी आहे. त्यामुळे योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हा योग्य उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 नर्तिका या शब्दाचा पुढील पर्यायातून विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. तर म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय, जसं नर्तिका हे काय स्त्रीलिंगी शब्द आहे, तर याचा आपल्याला विरुद्धार्थी लिंगी शब्द शोधायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय, पुलिंगी शब्द शोधायचा आहे. चला तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन काय, ऑप्शन क्रमांक 1 आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय म्हणत आहे, ऑप्शन क्रमांक 1 नर्तन, ऑप्शन क्रमांक 2 नर्तकार, ऑप्शन क्रमांक 3 नर्तक, ऑप्शन क्रमांक 4 नर्तक नर्तक. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर नर्तिका या शब्द विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे, तर नर्तक हा काय विरुद्ध लिंगी शब्द आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 हंस या शब्दातील संयुक्तक असा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. याच्यामध्ये आपल्याला काय, हंस या शब्दाचा काय विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे, म्हणजे किंवा शोधायचा आहे. तर खालील ऑप्शन बघा. खालील ऑप्शन काय म्हणत आहेत, तर ऑप्शन क्रमांक 1 हंसी, ऑप्शन क्रमांक 2 हंसा, ऑप्शन क्रमांक 3 हंचीन, ऑप्शन क्रमांक 4 हंचिका. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हंशीन हा काय आहे, हंश या शब्दाचा काय विरुद्ध लिंगी शब्द आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 खोड या शब्दाचा कोणता विरुद्ध लिंगी शब्द आपणास माहीत आहे, म्हणजे तुम्हाला माहीत आहे ते शब्द आपल्याला खालील पर्यायामध्ये दिलेले आहेत, तेथून आपल्याला उडकून ते काय सांगायचे आहेत की तुम्हाला कोणता शब्द माहीत आहे खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 खोडी, ऑप्शन क्रमांक 2 खोडीन, ऑप्शन क्रमांक 3 गाय, ऑप्शन क्रमांक 4 कालवड. तर याचं योग्य उत्तर काय येतो, खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द काय येतो, तर कालवड हा शब्द येतो. चला तर पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 21, मूर्तिपूजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 मूर्ती भंचक, ऑप्शन क्रमांक 2 अमूर्त, ऑप्शन क्रमांक 3 मूर्तिकार, ऑप्शन क्रमांक 4 मूर्ती चोर. तर याचं योग्य उत्तर काय येतो, तर मूर्तिपूजक याचा योग्य उत्तर काय आहे, तर म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय आहे मूर्तिपूजकचं, तर मूर्तिभंसक हा काय मूर्तिपूजकचा विरुद्धार्थी शब्द आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22, पुढील पर्यायातून सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. सत्य या शब्दाचा आपल्याला काय विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक एक काय आहे, पथ्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 मिथिया. ऑप्शन क्रमांक 4 काचिया. ऑप्शन क्रमांक तीन काचिया. ऑप्शन क्रमांक 4 अमूर्त. तर याचं योग्य उत्तर काय येतो, तर सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, मिथिया. मिथिया हा काय सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23, नाशवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाची योजना करा. नाशवंत या शब्दासाठी आपल्याला काय विरुद्धार्थी शब्दाची योजना करायची आहे, म्हणजे योग्य कोणता आहे ते सांगायचं आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक एक काय आहे, अनिक. ऑप्शन क्रमांक 2 जातिवंत. ऑप्शन क्रमांक 3 दीर्घायुषी. ऑप्शन क्रमांक 4 अविनाशी. तर याचं योग्य उत्तर काय येतो, नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो, तर अविनाशी हा योग्य उत्तर आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे. कोणाचा, तर नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, अविनाशी. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24, नम्र या शब्दासाठी खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची निवड करा. तर नम्र या शब्दासाठी आपल्याला काय निवड करायची विरुद्धार्थी शब्दाची, तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 प्रामाणिक. ऑप्शन क्रमांक 2 शांत. ऑप्शन क्रमांक 3 उद्धट. आणि ऑप्शन क्रमांक 4 विनम्र. तर याचं योग्य उत्तर काय येणार, नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार, तर उद्धट हा योग्य पर्याय आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी असा कोणता शब्द तुम्ही सांगू शकाल. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 ऐहिक. ऑप्शन क्रमांक 2 भौतिक. ऑप्शन क्रमांक 4 पारालौकिक. ऑप्शन क्रमांक 3 पारालौकिक. आणि ऑप्शन क्रमांक 4 अलौकिक. तर लौकिक या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द काय येईल, तर पारालौकिक हा त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओला.